तुषार नीलमला श्वेताच्या गायब होण्यामागची हकीकत सांगत होता। त्या दिवशी मला तालुक्याच्या कॉलेजमध्ये होणाऱ्या एका फंक्शनसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं। तेव्हा तिकडे माझ्या व्याख्यानादरम्यान मी मुलांना असंच काही प्रश्न विचारू लागलो। गावाकडची तरुण पिढी शिक्षण झाल्यावर शहरांकडे नोकरीसाठी का धावते? ते गावीच राहून आपल्या शिक्षणाने गावातच कशाप्रकारे विकास घडवू शकतात यावर आमची चर्चा चालू होती। तेव्हाच त्या प्रेक्षकांच्या गर्दीमधून श्वेता उभी राहिली आणि तिने अगदी बेधडकपणे आपले मत मांडले। गावाकडील रोजगारांचा अभाव, इकडच्या अपुऱ्या शिक्षण सुविधा असे अनेक मुद्दे तिने मांडले। श्वेताचा तो मुद्देसूदपणा आणि तिचे ते परखडपणे मत मांडण्याचे कौशल्य या गोष्टींनी मला खूपच प्रभावित केलं होतं। त्यानंतर आमचे ते व्याख्यान संपल्यावर ऑडिटोरियम बाहेर श्वेता आमच्या मागे आम्हाला भेटायला आली। तिला आमच्यासोबत गावच्या विकास कामांमध्ये हातभार लावण्याची इच्छा होती। तसंही आमच्या टीमला गावच्या मुलांच्या समस्या अगदी जवळून माहिती असणाऱ्या अशा एका मेंबरची गरजच होती, त्यामुळे आम्ही तिला लगेच होकार दिला। त्यानंतर हळूहळू अशाच अनेक उपक्रमांअंतर्गत आमची भेट वाढत गेली। आम्ही एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखू लागलो। श्वेताच्या नजरेत आता माझ्याविषयीची प्रेमभावना वाढत असल्याची मला जाणीव झाली। तशी मलाही ती आवडायची, पण मला तिला सध्या तरी या सर्व प्रेम वगैरे गोष्टीत गुरफटून तिच्या करिअरची वाट लागू द्यायची नव्हती। म्हणून मी तेव्हा माझ्यावर संयम ठेवला व श्वेतालाही सध्या शिक्षणावर फोकस करण्यास सांगितले। कामानिमित्त आमच्या अधूनमधून भेटीगाठी व्हायच्या। तेव्हाच एके दिवशी श्वेताने गावामधील एका समस्येविषयी बोलून दाखवले आणि ती म्हणजे गावामध्ये नसलेली लायब्ररी। मुलांना अभ्यासासाठी, पुस्तकांसाठी अनेकदा बाजूच्या तालुक्याला जावं लागायचं। कॉलेजमधील लायब्ररी फक्त नावापुरती होती। शेवटी मी या समस्येमध्ये लक्ष घालण्याचे ठरवले। थोरात काकांच्या मदतीने आणि काही पुढाऱ्यांकडून देणगी जमा करून आम्ही गावच्या तालुक्यामध्ये एक नवीन लायब्ररी बांधली। लायब्ररीमध्ये ठेवायला आम्ही बरीच पुस्तकं मागवली होती। बऱ्याच लोकांनी सुद्धा त्यांच्याकडे असणारी जुनी पण वापरात नसणारी पुस्तकं लायब्ररीला दान म्हणून पण दिली। आमच्या त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळू लागला होता। तेव्हाच मला एक कल्पना आली। आपल्या या जुन्या वाड्यामध्ये आपल्याला पंजोबा आजोबांच्या काळातील काही जुने ग्रंथ पुस्तकं सापडू शकतात। तसंही आजोबांना लेखनाची खूप आवड होती हे मी एकदा बाबांकडून ऐकलं होतं। त्यामुळे त्या दिवशी मी वाड्यात ते जुने ग्रंथ शोधण्यासाठी इकडे वरती आजोबांच्या खोलीमध्ये आलो। आजोबांनंतर ही खोली तशी बंदच होती। वाड्यात आल्यापासून माझे कधी इकडे वरती येणे सुद्धा झाले नव्हते। खोलीमध्ये बरीच अडगळ होती। तेव्हा जमेल तसं मी इकडे थोडी झाडलोट चालू केली आणि तेव्हाच या खोलीतल्या काही विचित्र गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले। त्यापैकी एक म्हणजे या खोलीतला हा भिंतींचा रंग आणि त्यावरील हे निशान जे तळघराच्या दरवाजावरही आहे। पण मी त्यावेळी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केला आणि तेव्हाच साफसफाई करताना मला या खोलीमध्ये एक जुनी ट्रंक सापडली। त्यात बरेच जुने दस्तऐवज होते आणि काही पुस्तकं व आजोबांची ती नोंदवही होती ज्यात त्यांनी या वाड्याच्या काळ्या इतिहासाबद्दल लिहिलं होतं। मी ती पुस्तकं व नोंदवही घेऊन खाली आलो आणि तेव्हाच श्वेता मला भेटायला वाड्यामध्ये आली होती। मी तिला ती पुस्तकं आणि नोंदवही दाखवली आणि त्या पुस्तकांचा उपयोग बघून ती लायब्ररीमध्ये ठेवण्याविषयी सुचवलं। श्वेताला इतिहास, जुन्या गोष्टी या सगळ्यांची खूप आवड होती। तिने ती पुस्तकं अशी चाळायला सुरुवात केली आणि तेव्हाच तिला ती आजोबांची नोंदवही दिसली। तिने ती नोंदवही उघडली। त्या वहीच्या पहिल्याच पानावर तो मंत्र लिहिला होता, ज्या मंत्राचा उच्चार करून मी मगाशी तुम्हाला त्या शैतानाच्या तावडीतून बचावलं। श्वेताने त्या वहीमधील तो मंत्र वाचण्यास सुरुवात केली आणि तेव्हाच मला अचानक वाड्यात काही विचित्र आवाज ऐकू येऊ लागले। ते सर्व आवाज तळघरातून येत होते, पण जसं श्वेताने ते मंत्र वाचणे थांबवले सगळं काही पुन्हा शांत झालं। मी श्वेताला त्या आवाजांविषयी विचारलं पण तिला मात्र काहीच ऐकू आलं नव्हतं। कदाचित मला भास झाला असावा असे वाटून मी तिकडे दुर्लक्ष केले। श्वेता ती नोंदवही वाचत होती आणि तोच तिला घरून फोन आला। घरी सर्व तिची वाट पाहत होते, त्यामुळे ती लगेच घरी जायला निघाली आणि सोबत ती नोंदवही नेण्याची तिने इच्छा व्यक्त केली।
मी सुद्धा तेव्हा तिला ती नेण्यास परवानगी दिली. असेच एक दोन दिवस निघून गेले. मला त्या दिवशी संध्याकाळी श्वेताचा अचानक फोन आला. तिला मला भेटून काहीतरी सांगायचं होतं. तिने त्या नोंदवहीत या वाड्याविषयी सारं काही वाचलं होतं, त्यामुळे तिला इकडे यायला भीती वाटत होती. मी तिला दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजजवळ भेटण्याचे सुचवले. तर दुसऱ्या दिवशी मी श्वेताला कॉलेजजवळ भेटलो. तिने मला ती नोंदवही परत दिली आणि ती मला या वाड्याच्या रहस्यांबद्दल सांगू लागली. पण मी मात्र त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही व सगळं हसण्यावरही नेलं. पण ती मात्र खूपच गंभीर झाली होती. त्या नोंदवहीमध्ये त्या तळघराच्या चावीचा उल्लेख केला होता. ती चावी त्या आजोबांच्या खोलीतील, म्हणजेच आपण आता ज्या खोलीत बसलो आहोत त्या खोलीतील, त्या महादेवाच्या फोटोमागील भिंतीवर असणाऱ्या एका छुप्या कपाटात ठेवली होती. मला खरं तर त्या गोष्टींवर विश्वास नव्हताच, पण एक मज्जा म्हणून मी श्वेतासोबत त्या खोलीत जाऊन ती चावी शोधण्याचे ठरवले. तर ठरल्याप्रमाणे त्या संध्याकाळी आम्ही वाड्यावर आलो आणि थेट आजोबांच्या खोलीत येऊन ती चावी शोधू लागलो. आणि आश्चर्यच, त्या नोंदवहीत नमूद केलेल्या दिशा फॉलो केल्यावर आम्हाला त्या फोटोमागील ती तळघराची चावी सापडली. पण तेव्हाच अचानक वाड्यामध्ये काही विचित्र गोष्टी घडू लागल्या. वाड्यामधील लाईट्स आपोआप चालू बंद होऊ लागल्या होत्या. बाहेर जोरात वारा सुटला होता. तसं श्वेता लगेच घाबरली आणि तिने मला ती चावी पुन्हा जागेवर ठेवण्यास सांगितलं. पण मला मात्र अजूनही त्या नोंदवहीतील रहस्यांवर अजिबात विश्वास नव्हता. मी श्वेताला समजावू लागलो, हे सारं एक कथाकथित असू शकेल, कदाचित त्यावेळच्या लोकांचा विज्ञानाअभावी या सर्व गोष्टींवर विश्वास असावा. पण आपण मात्र शिकलेलो आहोत, आपल्याला या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. असे बोलून मी श्वेतासोबत त्या तळघराजवळ येऊन पोहोचलो. श्वेता मला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण कोण जाणे मला त्या दिवशी काय झालं होतं. मी तिचं काहीच न ऐकता सरळ तो तळघराचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये प्रवेश केला. आत तिकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली. आत तिकडे खूप सारी कोळ्यांची जाळी झाली होती. श्वेतासुद्धा घाबरतच माझ्या हट्टापायी त्या तळघरात आली. त्या तळघरातील तो काळोख आणि तिकडची ती शांतता जणू काही आम्हाला गिळून टाकण्याचा प्रयत्न करत होती. असंच त्या काळोखात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात वाट काढत आम्ही पुढे पुढे चालत होतो. आणि तेव्हाच अचानक आम्हाला वाटेत एक जुने अग्निकुंड दिसले. कदाचित इकडेच ती शैतानांना परत पाठवण्याची पूजा झाली असावी, श्वेता बोलली. आम्ही असंच पुढे पुढे जात होतो आणि तोच आम्हाला त्या खोलीच्या एका बाजूला कोणीतरी धावत गेल्याचा भास झाला. मी पटकन त्या दिशेने टॉर्च मारली, पण तिकडे कोणीच नव्हतं. मी तसाच पुढे पुढे त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो आणि तेव्हाच मला मागून श्वेताची किंचाळी ऐकू आली. मी पटकन मागे पाहिलं आणि समोरील ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. एका भिंतीमधून काही हात बाहेर आले होते आणि ते श्वेताला त्या भिंतीमध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न करत होते. मी धावतच श्वेताजवळ आलो, पण तोवर उशीर झाला होता. त्या शैतानांनी श्वेताला त्या भिंती पलीकडील जगात ओढून नेलं होतं. मी तसाच खाली कोसळलो आणि रडू लागलो. पण पुढच्या क्षणी त्या भिंतीतून आणखीन एक राक्षसी हात माझ्या दिशेने येऊ लागला. मी पटकन स्वतःला सावरलं आणि त्या शैतानांपासून स्वतःला वाचवत त्या तळघराच्या बाहेर धावत आलो. भीतीने माझे हात थरथरत होते, पण त्याच अवस्थेत मी कसंबसं त्या तळघराचे टाळे पुन्हा लावले व सरळ या आजोबांच्या खोलीत निघून आलो. मी पटकन ती नोंदवही काढली आणि त्यात श्वेताला वाचवायचा काही उपाय आहे का ते शोधू लागलो. पण त्यात तसं काहीच नव्हतं. मी त्या दिवसापासून स्वतःला एक गुन्हेगार समजू लागलो होतो, कारण माझ्यामुळे श्वेता त्या शैतानांच्या तावडीत सापडली होती. पण खरं सांगायचं झालं तर माझ्या वाईट वेळेची ती फक्त एक सुरुवात होती. मी जेव्हा तो तळघराचा दरवाजा उघडला तेव्हा तिकडच्या एका शैतानाने वाड्यामध्ये प्रवेश केला होता. आणि तोच शैतान आहे जो अजूनही या वाड्यात मोकाट फिरतोय. आणि मगाशी त्याच शैतानाने आईच्या शरीरात प्रवेश करून आपल्यावर हल्ला केला होता.
त्या शैतानाला तो तळघराचा दरवाजा पुन्हा उघडायचा आहे, जेणेकरून ते सारे शैतान भूत पिशाच्य पुन्हा या जगात वावर करू शकतील। म्हणूनच तो मगाशी आईच्या अंगात शिरून त्या चावीची मागणी करत होता। अनेकदा तर त्या शैतानाने श्वेताचं रूप धारण करून मला तिला सोडवण्याचे आव्हान करून तो दरवाजा पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला, पण देवाच्या कृपेने त्यांचा तो डाव यशस्वी झाला नाही। मागील 6 महिन्यांपासून हे सर्व प्रकार या वाड्यामध्ये घडत आहेत। रात्र झाली की त्या शैतानाचा कहर सुरू होतो। मी त्या नोंदवहीत त्या शैतानाला पुन्हा त्या तळघरात बंद करण्यासाठी काही उपाय आहे का ते शोधत होतो, पण मला फक्त त्या साधूंच्या नावाखेरीज दुसरं काहीच सापडलं नाही। पण आता इतक्या वर्षांनंतर ते साधूसुद्धा हयात नसणार, मला खरंच काहीच कळत नाही आहे। माझ्या मूर्खपणामुळे मी श्वेताला गमावलं आणि त्या शैतानाला या वाड्यात मुक्त करून आईचा जीवही धोक्यात घातला, असे बोलून तुषार रडू लागला। हे सर्व इन्स्पेक्टर नीलमच्याही विचारशक्तीच्या पलीकडचं होतं। काळजी करू नकोस, आपण नक्कीच काहीतरी मार्ग शोधू, त्या नोंदवहीतच आपल्याला या संकटातून बाहेर पडायचा मार्ग मिळेल। मी ही नोंदवही व्यवस्थित वाचून काही संदर्भ सापडतो का ते बघते, इन्स्पेक्टर नीलम बोलली। शेवटी ती काळ रात्र संपल्यावर त्या नवीन दिवसाच्या नवीन उमेदीने तुषार आणि नीलम त्या खोलीबाहेर आले। त्यांना पाटील काकू हॉलमध्येच बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या सापडल्या। सकाळ झाल्यावर तो शैतान दुर्बल व्हायचा आणि तेव्हा त्याने पाटील काकूंना सोडलं होतं। तुषारने आईला तिच्या खोलीत नेऊन झोपवलं। नीलमसुद्धा पुन्हा ती नोंदवही घेऊन तिच्या घरी परतली। तिला आता त्या नोंदवहीतून त्या साधू महाराजांच्या संदर्भात काही माहिती मिळते का ते शोधायचे होते। तिने नोंदवही उघडताच तिला पहिल्याच पानावर तो मंत्र दिसला। तिने सहजच तो मंत्र इंटरनेटवर सर्च करून पाहिला। तो मंत्र हा महादेवाची आराधना करण्यासाठी बनवण्यात आला होता। तिने आणखीन सर्च करत त्या मंत्राविषयी आणखी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला। तेव्हाच तिला एका साधूंच्या आखाड्याविषयी माहिती मिळाली। त्याच आखाड्यातील एका महर्षींनी खूप वर्षांपूर्वी त्या मंत्राची रचना केली होती। नीलमने आता त्या आखाड्याविषयी थोडं सर्च केलं आणि तेव्हाच तिला एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली। त्या आखाड्याचे फोटोज चेक करताना तिला एका ठिकाणी तेच निशान दिसलं जे तळघराच्या दरवाजावर व त्या खोलीतील भिंतींवर कोरण्यात आलं होतं। तिने लगेचच त्या जागेचा पत्ता शोधला आणि तुषारला फोन लावला। हॅलो तुषार, मला खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे। कदाचित ते साधू ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी त्या शैतानांना कैद केलं होतं ते ज्या आखाड्याशी संबंधित होते त्याची मला माहिती मिळाली आहे। मी लगेचच तिकडे जायला निघते आहे, तू वाड्यातच थांबून पाटील काकूंची काळजी घे, नीलम बोलली। नीलमने आता वेळ न दवडता सरळ तो उत्तरेकडील एका राज्यात असणारा तो आखाडा गाठला। तिने तिकडच्या एका जुन्या महंतांना भेटून सर्व हकीकत सांगितली। त्या गावचे व वाड्याचे नाव ऐकून ते महंत सुरुवातीला निशब्दच झाले। महाराजांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली। मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या अनुयायांना या गावचं नाव सांगितलं होतं। भविष्यात कधीही जर कोणी तिकडून मदत मागण्यासाठी आलं तर अवश्य त्यांचे सहकार्य करा, असं महाराज बोलले होते। मी सुद्धा तेव्हा त्यांचा एक अनुयायी होतो, मी अवश्य तुमची मदत करेन। महाराजांप्रमाणे 100% जरी यश मिळाले नाही तरी मी त्यांच्या शिकवणीचा पुरेपूर उपयोग करून तो वाडा पुन्हा शुद्ध करण्याचा प्रयत्न करेन, असे बोलून त्यांनी त्या वाड्यात येऊन त्या शैतानाला पुन्हा तळघरात कैद करण्यास होकार दिला। शेवटी मग पुन्हा इतक्या वर्षांनंतर वाड्यात तो संघर्ष रंगणार होता। त्या महंतांनी आपली पूजा सुरू केली तसं अचानक पाटील काकूंच्या खोलीतून घंटीचा आवाज ऐकू येऊ लागला। तो शैतान त्या पाटील काकूंच्या खोलीत होता। तो पुन्हा पाटील काकूंच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला, पण वाड्यात सुरू असलेल्या त्या पवित्र पूजेमुळे त्याला ते शक्य होत नव्हते। पाटील काकू त्याला पाहून घाबरून ती घंटी वाजवत होत्या। तसं तुषार धावतच त्या खोलीत गेला। तसं त्या शैतानाने श्वेताचे रूप धारण केले व तो वेदनेने कळवळत तुषारला ती पूजा थांबवण्याची विनंती करू लागला। पण महंतांनी अगोदरच तुषारला सावध केलं होतं, त्यामुळे तुषार त्या शैतानाच्या जाळ्यात अडकला नाही। जसजसा त्या पूजेमध्ये मंत्रोच्चारांचा वेग वाढत होता
तस तसा तो शैतान आणखीनच दुर्बल होऊ लागला होता। तसं मग महंतांनी तो तळघराचा दरवाजा उघडला व त्या शैतानाला त्याच्या जगात जाऊन श्वेताला पुन्हा मनुष्य जगात आणण्याचे आव्हान केले। हे आता शक्य नाही, श्वेताला सोडवणे हे आता अवघड आहे, कारण तिला मुक्त करण्याच्या प्रयत्नात आणखी काही शैतान तिच्या रूपात या जगात येतील आणि कदाचित आतापर्यंत त्या जगातील त्या शैतानांनी तिचा जीव सुद्धा घेतला असेल। तो शैतान वेदनेने कळवळत बोलत होता। ते सारं ऐकून तुषारला रडूच कोसळलं। श्वेता आता पुन्हा या जगात येऊ शकणार नाही यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता। पण तेव्हाच त्या महंतांनी वेळ न दवडता त्या शैतानाला त्या तळघरात कैद केलं आणि पुन्हा तो मंत्रोच्चार करून तो तळघराचा दरवाजा कायमचा बंद करून टाकला। वाड्यावरचं ते संकट पुन्हा एकदा टळलं होतं, पण श्वेताला गमावल्याचं दुःख कायमच तुषारच्या मनात राहणार होतं।